ओके okay, okay. ओके जो मैचच्या दिशेन जिथे पहिली ओपनिंग पेअर मैदानामध्ये ट्रेवल झाले संकेत वाडकर आणि सुरेश वाडकर हि पेअर मैदानामध्ये ट्रेवल झाले बॉलिंग साठी आपण पहिले तर विलास सिकरे मैचला होते सुरुवात 3 ओव्हरची आहे मैच <laughs> पहिला स्पीचेट बाहेर काढला सुर्रेक फटका निघून जाते स्वागत केलंय स्वैक से आपका स्वागत आपला झालंय स्वागत येतोय सहा बिग बिगिट षटकार दोन्ही टीम्स आपण पाहिलं तर आज समाधानकारक खेळ राहिला नाहीये दोन्ही टीमसाठी कारण की क्वालिफाय होण्यासाठी खेळत होते मात्र समाधान ना। भेटलं नाही या जो हो फटका यावेळी मात्र हॅमर खेळाय बराच वेळ हवे मध्ये भेटलं वन बाउन्स निघून जातोय चार धाबेसाठी पहिला दोन चेंडूवरती दहा धावा प्राप्त केले बॅटिंग करत असताना संकेत वाट करणे वन झिरो टेन पुन्हा एकदा बैठा टेक अप्रतिम फटका चौकार देख चौकार लगावला पहिला षटकार मग चौकार मग चौकार हात धुवून घेतले जातात पैलवान साहेबांना खूश केलं की पहिलवान साहेब मागील ती गोष्ट देऊ शकतात धावसंख्या संख्या फोर्टीन पैलवान साहेब आज सकाळपासून जोडलेत कालच संभाषण झालं त्यांनी सांगितले सगळ्या मॅच बघणार आहेत टीमचा फक्त परफॉर्मन्स बेस्ट होऊ देत टीमला अख्ख्या गोव्याला घेऊन जाणार होते पण टीम समाधानकारक राहिली नाहीये पण काही फरक पडत नाही मात्र खेळ तुम्ही चांगला करा त्यांचं एकच म्हणणं असतं हारला तरी चालेल पण संघर्ष करा म्हणजे तुमची चर्चा होईल सूर एक फाट का गेला ओहो हो कॅच होती ड्रॉप कॅच होती ड्रॉप विकेट किपर होते चेंडू खाली आपण पहिलं या टीमच्या आयकॉनला भेटले मात्र संधी आणि टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते अगदी वन फाईव्ह फिफ्टीन आफ्टर फोर बॉल चार चेंडूचा खेळ झाला रिफ्ले टेलिकास्ट दाखवला जात फिंगर रोल केले विलासनं तसनंतर बॅट स्विंग झाले बॅटीच्या टॉप ला आणि आहे ड्रॉप तब्बल दोन चेंडू आता बाकी आहेत धाव संख्या आहे वन फायव्ह फिफ्टीन पंधरा धावा यावर देखील आपण पहिलं तर लाईकस्टिक सोडून जाणार तर कळवतात बॉलचा इशारा एक्स्ट्रा होते <coughs> सोळा <सुरादा> धाव हो संख्या होता <coughs> ना फक्त ड्राइव दिल्या फक्त चेंडूला आपण पाहिलं तर या भी या। फक्त दिशा दिले जिथे एक चिकी धाव एक चोरीची धाव लगेच कंप्लीट करून घेतली स्ट्राईक स्वतः जवळ ठेवले संकेतने या मॅच मध्ये एक चांगली धाव संख्या करण्याचा प्रयत्न कारण की संकेतला जेव्हा आपण पाहिले तर प्रश्न विचारला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कशी राहिले मॅच कसा राहिला खेळ तो बोलला समाधानकारक नाही राहिला मात्र या मॅच मध्ये तीन मध्ये आम्ही साठ ते सत्तरचा पल्ला गाठू आणि तेच चित्र दिसते ज्या पद्धतीने त्याने सुरुवात करून दिली आपल्या टीमला अप्रतिम पुन्हा स्वीचिट बाहेर काढला फ्लाइटेड एलिवेशन भेटलंय निघून जातोय आरबी डेव्हलपर्स येतोय आणखीन एक दमदार षटकार पहिल्या षटकाचा थरारक नाट्य संपलंय बॅटिंग करणाऱ्या प्रेमामध्ये पडली खेळपट्टी आणि पहिल्या षटकामध्ये त्याने ठोकल्यात अक्षरशः धावा आपण पाहिला तर तेवीस ट्वेंटी थ्री पहिल्या षटकामध्ये धावा आले तेवीस महागड राहिले बेलास षटक आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त काय स्वीच केला अप्रतिम फटका संकेत <गण> सिलेक्षने, सिलेक्षने, ते ते या ताकद आहे एलिवेशन आहे त्याच्याकडे टायमिंग आहे त्याच्याकडे शॉर्ट सिलेक्शन आहे एरिया सिलेक्शन आहे टेम्परामेंट आहे त्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडे आणि या ज्या पद्धतीने आत्तापर्यंत हाईट फॅक्टर आहे त्याच्याकडे आणि ज्या पद्धतीने आत्तापर्यंत त्याचा लीग लीगमध्ये खेळ राहिला आहे समाधानकारक राहिला आहे तो मात्र त्याचा टीम ता आणि ज्या पद्धतीने खेळ राहिला आहे एक दोन धाबेने आपण पाहिलं तर मॅचेस हरताना त्याला पाहिले थोड्या थोड्या फरकाने मॅचेस हारले ते टीम आणि आरवी थोडी नाराज राहिले या लीगमध्ये मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर त्यांचे प्रयत्न चालू आहेत तुमची मेहनत आणि तुमचा संघर्ष इम्पॉर्टंट पाहिजे कारण की तुम्ही कशा पद्धतीने खेळताय तुमच्या संघर्षात देखील दम हवा आहे तेव्हा जाऊन प्रत्येकजण तुमच्या संघर्षाची चर्चा करतो आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं तेवीस धावसंख्या पहिल्या षटकामध्ये टोकलेत संकेत वाटकरणे वन हँड्रेड बॅटिंग केले वन साईड हिरो हो ड्राईव्ह लावण्याचा प्रयत्न यावेळी मात्र अगदी चेंडू आपण पाहिलं तर लेग स्टिकला लेग स्लीपला मात्र वेगाने जातो जिथे लॉंग लेग रिजन मात्र त्याने गाठला आता आणि या चेंडूवरती देखील येतोय चौकार काय घडलं या चेंडूवरती आपण पाहूयात टाकला बॅट स्विंग केली बॅटच्या टॉपला आणि त्यानंतर स्लिप वेगाने आला चेंडू तो पकडत होता मात्र खाली या डाईव लगावले आणि त्यातनंतर निघून जातो चेंडू पुन्हा एकदा चेंडू आपण पहिला बॅट बॅटच्या मधून अगदी या बीट होतो बॅटर अंपायर आपल्याकडे वळतायत सांगतायत बाईसच्या स्वरूपामध्ये ही धाव या चोरीची कम्प्लीट केले त्यांनी आणि या धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर ट्वेंटी एट अठ्ठावीस संकेत वाडकर सुरेश वाडकर अशी या पहिली पेअर मैदानामध्ये ट्रॅव्हल झाले आणि त्यातनंतर आपण पाहिलं तर वन साईड बॅटिंग चालू आहे अठ्ठावीस धावा सुनील वाडकर गोलंदाजी साठी ओव्हर क्रमांक दोन सध्या मात्र चालू आहे अगदी टॉप आहे जिथे आपण पाहिलं चेंडू आवे मध्ये रिझन मधून येतोय खेळाडू अगदी आरामामध्ये चेंडू गॅदर केला गरज नव्हती कॉल चुकला कम्युनिकेशन चुकला आय कॉन्टॅक्ट चुकला आणि त्यानंतर मात्र अगदी जड पावलाने जाईल सुरेश वाडकर रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू डक आउट धाव संख्या अगदी एकोणतीस धाव संख्या तीन चेंडूचा खेळ झाला हो हो यावेळी देखील आपण पाहिलं तर लेक्सली पाया चेंडू, लेक चेंडू निसटला जातोय संकेत वाडकर आज स्ट्राईक घेतोय स्वतः जवळ संकेत वाडकर ये वाईट बॉल आणि बॅट्समन बॅट्समॅन हे अडू आहे मित्रांनो आकाश होता आकाशने सांगितलं अंपायर हा वाईट नाहीये मला स्पर्श तुम्ही खेळाडू किती मोठे इम्पॉर्टंट नाहीये भाई तुमच्यामध्ये खेळाडू वृत्ती आहे का कारण की हल्ली नावं मोठी आहेत खेळाडूंची पण खेळाडू वृत्ती नाही आहे नाव मोठं होतं लगेच पण नाव टिकवणार कोण बरेच नावं आपण पहिली तर टिकवली गेली नाहीत आणि सध्या आपण पाहिलं तर ज्या पद्धती खेळाडू वृत्ती पाहिली आकाशची सांगितलं चेंडू स्पर्श झाला थर्टी हो असुर एक फटका हॅमर खेळला एक्स्ट्रा रिझन ला खेळाडू नाहीये चेंडू बघतोय वन बाउन्स निघून जातोय चार धाबे साठी कॅप्टन्सी यानंतरची बॅच आहे किशोरजी निकम साहेब आणि चिंतामणी निकम यांची ती टीम आहे चिंतामणी इलेव्हन आणि दुसऱ्या साईडला पण आपण पाहिलं तर मॉन्स्टर इलेव्हन अर्थातच गणेश शेठ अनपट साहेब यांची टीम दोन्ही कॅप्टन्स या लगेच स्विट बाय करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र अगदी फसला गेलाय चेहरा पाहताय हसतोय थोडा स्माइल करतोय त्याला माहिते हा फटका बसला असता तर चांगल्या पद्धतीने तडाका होता मात्र यावेळी आपण या पाहिलं तर आठ चेंडू तो खेळलाय धापा त्यानं तब्बल तोकले सव्वीस दोन षटकांचा खेळ समाप्त धावसंख्या चौतीस सायड ने रिप्ले पाहताय बसला नंतर शांत बसला बसवला त्याला गोलंदाजी करत असा सुनील वाडकरने वा क्रिक्लाइव्ह डॉट इन अप्रतिम कॅमेरा वर्क अप्रतिम रिप्ले सायराज जोडलाय सध्या टेक्निकल स्कोरिंगच्या माध्यमातून रिप्ले तो दाखवतोय आपल्याला मिस्टर विशाल या मात्र पहिला चेंडू खेळत असताना आकाशने मात्र जरूर खेळून काढले ड्राईव्ह केलाय ओहो पायाने अडवण्याचा प्रयत्न तिथे मात्र निघून जातोय चार दाबेसाठी गोलंदाज विचारतोय विशाल दादा नक्की करायचं काय होतं क्रिकेट आहे फुटबॉल नाही चालणार पायने टॉस पर्यंत चिंतामणी इलेव्हन आणि मॉन्स्टर इलेव्हन दोन्ही संघाच्या कॅप्टन आम्ही विनंती करतोय आपण या आम्ही तुमचा टॉस करू इनिंग ब्रेक मध्ये धन्यवाद ओ हो मात्र अगदी चेंडू आपण पहिला मिड ऑन पकडतोय अगदी मागेच जातो आहे चेंडू बी मात्र आपण पाहिलं तर एकदा मात्र जरूर कम्प्लीट केले विशाल चोरगे जेव्हा आम्हाला क्रिकेट माहिती नव्हतं तेव्हापासून या खेळाडूंची नावं आहेत की लेजंड आहेत बरीच नावं या खेळाडूंनी जपलेत आज चांगल्या पद्धतीने ओहो, अभी टाकला चेंडू हो हो अभिगीत करण्याचा प्रयत्न वेगाने टाकलाय चेंडू हा प्रतिम चेंडू नॉन स्टॅकिंग एंडला काय घडलंय पण धाव घेणार नाहीये संकेत वाडकर या मॅच मध्ये जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय कारण की आठ चेंडू सव्वीस वरती तो खेळतोय आणि धाव संख्या सध्या एकोणचाळीस आहे तीन चेंडू बाकी आहे संकेत अकेला काफे आहे मात्र दुसऱ्या साईडला विशाल चोरगे गोलंदाजी करणाऱ्या टीमचा आयकॉन आहे आयकॉन तो आयकॉन हो चांगला चेंडू अगदी आपण पाहिलं तर स्टम्प च्या पूर्णपणे जवळून जातोय निर्धावे हा चेंडू विकेट किपर सांगतोय हा वाईट कसा काय मागितला आणि दोन चेंडू आता फक्त बाकी आहेत अप्रतिम गोलंदाजी विशाल चोरगेची राहिली आहे अष्ट खेळाडू ऐकॉन काय विशाल त्याच्या मागचं कारण बघा बॅटिंग गोलंदाजी चिंतामणी निकम विनंती करेल या लगेच ये चिंतामणी हा कॉल तुला आहे सो यायचंय चिंतामणी प्लीज वन टू गो आता असेल शेवटचा चेंडू या इनिंगचं एक नाट्य होतं या इनिंगमध्ये थरारक नाट्य होतं कभी खुशी कधी गम कधी फलंदाज कधी गोलंदाज अशी मात्र ओव्हर राहिली आहे आता असेल फक्त शेवटचा चेंडू या इनिंगचा थर्टी नाईन हो यावेळी मात्र पटकट अगदी हेलिकॉप्टर बाहेर काढला पहिले दाव वेगाने केले डीप मध्ये क्षेत्रक्षण होतं मिड विकेटला चेंडू पकडला फेकला अगदी नॉन स्टॅकिंग एंडला रन आउट होतोय एकाच दावेवरती समाधान मानावं लागेल आणि टीमची टोटल जाते चाळीस एक्केचाळीस दावेचं आव्हान अर्थातच थँक्यू आदरणीय महेश दादा बनगे यांना मी विनंती करतो आपल्या आम्ही टॉस करतोय आदरणीय महेश दादा बनगे आपल्याला विनंती केली जाते या आपल्या शुभ हस्ते पुढचा टॉस करतोय आम्ही टीम एका बाजूला आहे मॉन्स्टर इलेव्हन आणि टीम एका बाजूला आहे चिंतामणी मनी इलेव्हन चिंता मनी इलेव्हन संघाने आतापर्यंत चार सामने खेळलेत चारही मॅच त्यांनी जिंकल्यात आठ पॉइंट आहेत त्यांच्याकडे आणि टीम मॉन्स्टर इलेव्हन संघाचा विचार केला तर त्यांनी सामने खेळीत चार आणि पॉइंट्स आहेत त्यांच्याकडे सहा म्हणजे मॉन्स्टर इलेव्हन संघ या सामन्यामध्ये जिंकला तर तो क्वालिफाय होईल सेमीफायनल साठी त्याचबरोबर आदरणीय प्रकाशदादा भनगे साहेब यांनाही विनंती करतो सर या आपण आपल्या संयुक्त विद्यमानाने आम्ही या ठिकाणी टॉस करतोय प्रकाशदादा भनगे साहेब प्लीज या तर विनंती आहे प्रकाश दादा मनगे साहेब या प्लीज तर नक्कीच ओमनवरून आले ते त्यांचं सहर्ष स्वागत यास्त स्पर्धे निमित्त ठीक आहे आपण करूया टॉस एका बाजूला टीम चिंतामणी एका बाजूला टीम मॉन्स्टर एका बाजूला चिंतामणी एका बाजूला सतीस सनस टॉस करते टॉस करून मागेल सतीस सणस टॉस मागतील स्पिन द कॉइन आणि छापा द कॉल आहे परंतु काटा आहे टीम चिंतामणी टॉस जिंकलाय निर्णय काय असेल आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू चारपैकी चार सामने जिंकलाय म्हणजे जबरदस्त तुम्ही खेळलात पाचवा सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल का कारण मातोश्रीने इथे पाच सामने जिंकलेत ॲक्च्युली आम्हाला असं काय नाही की पण आम्ही रेग्युलर क्रिकेट खेळणार कोणतीही टीम असू आम्ही जिंकायलाच बघणार आहे आणि सतीशदादासोबत पण आम्हाला चांगलं खेळायचं आहे आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू चार षटकांचा सामना स्कोर चा कुनाची, कुनाची आहे धावा किती स्कोअरबोडती लावल्या जातील जिंकणं महत्वाचं आहे नक्कीच डाय मॅच असेल कारण का रनरेचा हिशोब येईल नंतर मग ते पुढे काय मॅच कुणाची कुणाशी आहे त्याचा मतलब राहणार नाही जर आम्ही जिंकलो तर हा गट क्लिअरच होईल तर आम्ही आमचे शंभर टक्के देऊ आणि चिंतामणी संघासाठी बेस्ट लक आणि त्यांचे अभिनंदन ते सेमीफायनलमध्ये दाखल झाले त्याबद्दल सरांकडे जाईन सर क्रिकेट पाहताय तुम्ही टेनिस क्रिकेट आणि आपण जर पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेट पण टेनिस क्रिकेटला आता सुखीचे दिवस आलेत म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा चांगले खेळाडू घडत आहेत आणि चांगले पैसेही या ठिकाणी टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा खेळाडूंना मिळत आहेत काय म्हणाल टेनिस क्रिकेटविषयी आपल्या पश्चिम भागाच्या सर्व खेळाडूंचे सर्वप्रथम हार्दिक स्वागत आणि हे चांगल्या प्रकारचा क्रिकेटचा सामना दोन दिवसापासून इथे चालू आहे आपल्या भागातील मुलांना चांगली संधी भेटते या आणि याच्यातूनच मोठा खेळाडू घडेल अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच so मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती बसून घ्या त्याचबरोबर टीम चिंतामणी आणि टीम मॉन्स्टर यांना आपण देऊया बेस्ट ऑफ लक टॉसमध्ये काय आहे तर हो येस इथे टॉसमध्ये टीम चिंतामणी इलेव्हन संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे थँक्यू धन्यवाद बॅक टू कॉम्बॉक्स थँक्यू सो मच आमची मी विनंती करेल जे शिवशाही तुतारी वाले शिवशाही तुतारी आपण या आपल्याला कॉल आहे शिवशाही तुतारीवाले या शुभम वाडके प्रतिम कॅच पकडली हो आयकॉन आहे जिथे विशाल दादा आणि त्यानंतर बॅटिंगचे टॉप एज जे प्रतिम गिरि मध्ये कॅच राहुल चिकणे नवीन बॅटर येतोय सध्या मैदानामध्ये पहिल्या चेंडूची विकेट प्राप्त केली आपण पहिल्यांदा गोलंदाज अर्थात संकेत ने जातो मॅच च्या दिशेनं जिथं टार्गेट या मॅच मध्ये ओ सुरेख वन स्क्वेअर कट दीप एक्व्हर रीजन कवर करतोय दीपला निघून जातोय चार डब्यासाठी येतो चौकार यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय प्रवीण दादा वाडकर साहेब उद्योजक वैगाव त्यांचं आगमन या ठिकाणी मोठ्या थाटात अगदी मुख्य व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळतंय अगदी या चौकार पाहिले तर तुमच्या टोटलला बरीच चकाकी आले सुरेख ड्राईव्ह केला या बी मात्र अगदी चेंडू गॅदर करतो फेकतो मात्र तो ला मात्र स्पर्श करू शकला नाहीये बरीच तारेवाची कसरत होती गोलंदाजासाठी चेंडू खूप वेगाने फेकला तो रनिंग मध्ये होता रनिंग मध्ये त्याला चेंडू पकडून लगेच स्टम्प पर्यंत पोहोचायचं असतं पण लेझेंड खेळाडू हेमंत चोरगे यांचंही मनापासून सर्श स्वागत लेझेंड खेळाडू हेमंत चोरगे यांचंही मनापासून स्वागत गावचे आहेत धन्यवाद ओहो आहे आहे आणि आपण पाहिलं तर दोन पावला पुढे आला सुधीर बाडकर आणि लगेच मात्र स्टम्प आउटच्या स्वरूपामध्ये बॅटर आपण पाहिलं तर सुधीर वाडकर स्वतः संघ मालक चाललेत आता माघारी आपल्या पॅव्हली मध्ये साईड अँगलने पाहतोय विकेट किपर आपण पाहिलं ज्या पद्धतीने संकेत वाडकर होता विकेट किपर आणि जसा चेंडू चेंडू पकडला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर लगेच बेल्स रिम्यू केलेत तर या मॅच मध्ये खेळ चांगला होतोय आरबी इलेव्हनचा जो आधी होणं इम्पॉर्टंट होत कारण की मी म्हणेल आज ज्या जा चुका झाल्या त्या स्वतःच्या झाल्या आणि त्या चुकांमुळे आज थोडासा त्रास होतोय मी म्हणेल तुम्हाला जेवढा होतो त्याच्यात दहा पट संघ मालकाला होत असेल कारण की ते क्रिकेट प्रेमेत यंदाचं वर्ष पैलवान साहेबांसाठी चांगलं राहिलं नाही बी ऑनेस्टली पाटण टेनिस क्रिकेट मधील तिथून त्यांनी या स्पर्धेमध्ये आणखीन एक टीम घेतली आणि तिथे त्यांना थोडंसं नाराज व्हावं लागला फटका चांगला स्क्वेअर कट आहे डिपेस्टा कव्हर रिझनला आणखीन एक चौकार येतोय समीर पाटकर अप्रतिम चौका पहिल्या षटकाचा अगदी खेळ समाप्त गोलंदाजी आम्ही मात्र गोलंदाजीसाठी येतोय संकेत वाडकर नवीन बॅटर आपण पाहिलं तर रा राहुल सध्या मात्र मैदानामध्ये राहुल चिकने समीर वाडकर आहेत नॉन नॉनस्टायकिंग एंड ला फॉर्टी वनचं टार्गेट आहे या चला फीडअप घ्या प्लीज थोडस घेऊया स्पीड अप ओहो आपण चेंडू टाकल्या जिथे आपण पाहिलं तर अप्रतिम लाईन मध्ये अगदी थोडा आतमध्ये होता या टू याड मीटर टू मीटर मोजून चेंडू टाकण्यात आला संकेत फॅक्टर चांगला आहे आयकॉन या टीमचा चा आरबी इलेव्हनचा आयकॉन एका साईडला दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अर्थातच श्री रायरेश्वर इलेव्हन टीमचा आयकॉन ओहो या बी मात्र अगदी ड्राइव करण्याचा प्रयत्न रायरेश्वचा आयकॉन माघारी गेला पहिला चेंडू वती तो बाद झाला सध्या पण पाहिलं तर ज्या पद्धतीने आला राहुल चिकर आणि समीर बारकर हे दोघे बॅटरीत सध्या बॅटिंग करत आहेत धावसंख्या फक्त जाऊन पोहोचले अर्थातच जा। 14 या आकडेपाती फोर्टीन सध्या समीर बारकरला तुम्ही पाहताय स्ट्रायकिंगला ओहो बी हिट करण्याचा प्रयत्न चेंडू वेगाने निघून जातो ज्या पद्धतीने बॅट स्विंग झाली बॅट फ्लो अगदी बेगाने होता आता टीम बोलत असेल संकेत वाटकर ऐकून पहिल्या मॅचला ही बॉलिंग का पडली ना ही चर्चा मात्र जरूर करत असतील कारण की गोलंदाजी पडणं पहिला मॅचला इम्पॉर्टन्ट होत ते आत्ता पडली गेली हो या बे मात्र पकट हवे मध्ये आहे क्षेत्रक्षक प्रतिम कॅच पकडल्या आणि अखेरीस विकेट हासिल केले संकेत वाट करणे संख्या फॉर्टीन माफ करा दोन चेंडूचा खेळ आता मात्र फक्त बाकी आहे विकेट आली आहे जिथे फक्त धावा खर्च केले एक चार चेंडूमध्ये एक विकेट घेतले धाव संख्या फॉर्टीन एका संघ मालक आपण पाहिले सुधीर वाडकर साहेब यांची टीम आहे दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर पहिलवान भाई डिगे साहेब यांची टीम आहे आमची विलासजी चोरगे साहेब यांची देखील महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला मी विनंती करेल साहेब या आपलं देखील स्वागत आहे अर्थातच व्यासपीठ कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग दोन हजार चोवीसच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये वेलकम सु स्वागतम वन टू गो एक चेंडू फक्त आता बाकी आहे जिथे धावा मात्र खर्च केले आतापर्यंत संकेत वाठ करणे दोन काय गोलंदाजी केले दोन धावा फक्त दिले त्याने दिलेत पाच चेंडूमध्ये हा तोच संकेत वाढ करे त्याच्याकडून अपेक्षा होती प्रत्येक मॅच मध्ये ओ हो ड्राईव्ह केला प्रथिम ड्राईव्ह आहे सर बाटी में बॉटम हॅटचा उपयोग चांगला क्षेत्राच्या थोडा फंबल झाला एक धाव कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न करण्याआधीच चेंडू फेकलाय गोलंदाज संकेत कडे आणि दोन षटकांचा खेळ समाप्त संकेतने फक्त धाबा खर्च केला तीन आणि एक विकेट त्यांनी हासिल केली आणि त्यानंतर सोळा धाबा स्कोर काढवती समीकरण आपण पाहिलं तर येणारे तब्बल चेंडू आहे सहा आणि विजयासाठी गरज आहे पंचवीस धाब्याची सहा चेंडू आणि पंचवीस धाबा हे समीकरण आता मात्र या मॅच मध्ये चला घ्या थोडासा स्पीड अप प्लीज लेझी राहू नका थोडासा स्पीडअप आणि ऍक्टिव्ह घ्या कैबल यादव कैबल जाधव सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी साठी यंग टॅलेंट सध्या गोलंदाजीसाठी येते गोलंदाजी ओव्हर क्रमांक तीन मध्ये सहा चेंडू आता पंचवीस दाब्याची गरज आहे बॅटिंग साठी मिस्टर राहुलला आपण पाहतोय विकास आहेत नॉन सॅकिंग एंड ला मात्र सहा पंचवीस कशा पद्धतीने असेल बॅच पहिला चेंडू यावेळी मात्र हुक केला डीप स्क्वेल एक रिजन ला वन बाउन्स येईल चौकार राहुल ने जिथे आपण पाहिलं तर चौका प्राप्त झाला अंडर चा गोलंदाजी आरबी डेव्हलपर्स या टीम मधून एक यंग टैलिंग छोटा पॅकेज मोठा धमाका झाला बोलतात पण असे छोटे तीर वार गंभीर करतात ओ हो पहा डाऊन डी दी ग्राउंड डीप मिड विकेट अगदी आरामामध्ये चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि तज्ञांचे चेंडू गॅदर करतोय आणि एक धाव कम्प्लीट केली फेकी अप्रतिम वॉड थ्रो यार केतन जाधव चेंडू गॅदर केला लगेच फेकला मी म्हणेल आर्वी डेव्हलपर्स अशी टीम आहे ज्याच्यामध्ये सगळे यंग खेळाडू आहेत ऑल यंग हो यावी चेंडू पटल्यानंतर आपण पाहिलं तर विलास चिकणे ने नेहमी वेगळं करतो म्हणजे जे जग करत विला चीक ने। तो नाही करत विलास चिकणे त्याचं काहीतरी वेगळंच ऑप्शनला बघितलं त्याने आखा ऑप्शन पुढारी म्हणजे असं वाटलं की ऑप्शन नक्की इलेक्शनचं आहे की खेळाडूंच आहे आणि तसं ऑप्शन हे राहिलंय ते वेगळे पण आहे शंभरापेक्षा वेगळा दिसायचं असतं त्यासाठी दिसतोय पहा हो हो फटका चांगला खेळ आहे आणि आता नेहमी बोलतात की त्यांनी एक चांगली गोष्ट सांगितली की जेव्हा ऑप्शनला तुम्ही फॉर्म भरता तेव्हा मध्ये बसलेल्या संघ मालकांना खेळाडूंना समजलं पाहिजे की तुम्ही खेळाडू आहात म्हणजे यासाठी तुम्ही टीममध्ये ज्या टीममध्ये खेळतात त्या टीमच्या जर्सीचा फोटो परिधान करून तो फोटो ऑक्शनच्या फोटोवरती टाकणं किंवा ऑप्शनसाठी फॉर्म भरताना तो फोटो टाकणं इम्पॉर्टंट असतं कारण की तुम्ही प्लेअर आहात आणि तुमच्या जर्सीचा फोटो आणि तुमच्या बॅट सोबत फोटो असेल ट्रॉफी सोबत फोटो असेल या सर्व गोष्टी ऑक्शनच्या अपलोड करणं ते इम्पॉर्टंट राहतं आणि ही खूप चांगली गोष्ट प्रेमानंदाने सांगितले धावा आपण पाहिले तर अगदी बावीस आहेत आता शेवटचा चेंडू बाकी असेल एक चेंडू एकोणीस नवीन बॅटर सध्या मैदानामध्ये येतोय समीर वाडकर कट केला प्रतिम चेंडो टोक्रश कैफल या मॅच मध्ये आरबी डेव्हलपर्स विजेता आहे आणि विजयच्या खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच मध्ये आपण पहिले पाच मधील तब्बल दोन मॅच ते राहिलेत विजेता मात्र थोडे नाराज असेल थोडेसे खांदे झुकलेत थोडे चेहऱ्यावरती स्माईल थोडीशी आहे त्यांच्या कारण की या मॅच मध्ये समाधानकारक खेळ राहिलेला नाही आहे विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा हटलक बाडलक श्री रायरेश्वर इलेव्हन या मॅच मॅन ऑफ द मॅच संकेत वाडकर या मॅच चा होतो मॅन ऑफ द मॅच सो संकेत वाडकर आपण यायचं मॅन ऑफ द मॅच चा खिताब घेण्यासाठी आणि बारा चेंडू सत्तावीस धावांचा खेळ त्याचा या मॅच मध्ये राहिला आर डेव्हलपर्स पैलवान भाईंची टीम इथे मात्र विजेता राहिले चला या लगेच फिल्डिंग सजवून घ्या मी विनंती करेल क्षेत्रशन लगेच सजवून घ्यायचे मॉन्स्टर इलेव्हन आणि